नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील पाणीपट्टी विभागाचे प्रभारी सहाय्यक अधीक्षक सुदेश चंद्रकांत वज्रे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुदेश वज्रे यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सातपूर विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सुदेश वज्रे यांच्या सेवा कार्याचे नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी कौतुक व्यक्त केले. चांगले ऑफिसर आता रिटायर्ड होत आहे, परंतु वज्रे ज्यांचं कामात आणि चेहऱ्यावर नेहमी हसत मुख, कुठेही कामाला असा नकार नाही, मेहनतीने करून घेणार. आपल्याला माहिती आहे की पालिकेत अपुरा मनुष्यबळ पुरवठा असतानाही व्यवस्थित काम करून टॅक्स भरणा करून अशी त्यांनी सेवा दिली. आणि योगायोगाने मी इकडे आलोच होतो आणि वज्रे यांचं रिटायरमेंटचं म्हटल्यावर मग काही लवकर जायची इच्छा नाही, परंतु मुख्यालयाचाही कार्यभार असल्यामुळे मग ते जावं लागते. परंतु माझी तर अशी इच्छा राहील की त्यांनी कुटुंबालाही वेळ द्यावा, कारण मनपा कर्मचारी म्हटल्यावर अपुरा कर्मचारी जे उभा असतात किंवा एक्स्ट्रा काम करायचं मार्च एंडिंग सांगते, याच्यात सुद्धा कोरोना काळात सुद्धा त्यांनी छान सेवा दिली. पण आता पूर्णतः कुटुंबाला वेळ द्या आणि माझी इच्छा राहील की त्याचा दादा आता 12वीला आहे, ते दादा इकडे येणार आणि ते नक्की तुमचं नाव पूर्ण करेल, लवकर त्याची NDA मध्ये सिलेक्शन हो आणि भारताला एक यंग असा एकदम डॅशिंग असा ऑफिसर त्याच्या रूपाने मिळो, याच्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी प्रयत्न करू, प्रार्थना करू देवाला. आणि तुमचं भावी आयुष्य सुद्धा असंच सर्व समाजांच्या कल्याणासाठी, देवाची पण तुमची ते नेहमी साथ राहो, तुम्हाला उत्तम आरोग्य आयुरारोग्य मिळो आणि फॅमिलीची सुद्धा आम्ही तुमच्या सर्वांचे आरोग्य छान होऊन भरभराट हो अशी मी विनंती करेल. आणि आमचं वय नाही तेवढी तुमची सेवा आहे आणि तुम्हाला खूप सारं असंच आयुष्य भावी मिळो की ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करतो. धन्यवाद. सुदेश वज्रे यांचे चिरंजीव सोम यालाही उच्च शिक्षण घेऊन आदर्श घडवण्याचे मार्गदर्शन डॉक्टर मयूर पाटील यांनी केले. या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सातपूर मनपा विभागीय अधिकारी अंबादास गरकड यांच्या हस्ते सुदेश वज्रे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. मनपा विभागीय कार्यालयातील सर्वच विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुदेश वज्रे यांच्या सेवा कार्यातील आठवणींना उजाळा दिला. सातपूर मनपा विभागीय अधिकारी अंबादास गरकड यांनी शुभचिंतन व्यक्त केले तर सुदेश वज्रे यांनी सर्वांचे आभार मानले. घरी आपल्या आई वडील कसे राहतात तसे कामात मला त्यांनी साथ दिली. आणि त्यांनी कसं एकदम लहान मुलं लागतात मला गोंजारलं, त्यांनी कधी रांगवले कामाची पद्धत शिकवली. घरपट्टी विभागामध्ये आल्यानंतर मला तेवढं काम शिकवलं होतं वजन आहे बरोबर वजनच आहे बोलायचं ते म्हणजे मोठं भाऊ. त्या हिशोबाने सगळ्यात पहिले आम्ही एवढ्या वर्ष काम केलं आमच्यामध्ये आनंद झाले. आम्ही ते दोन दिवसात सगळं करून परत आमच्या कामात लागलो. या सेवेमध्ये काम करत असताना त्यांनी विविध विभागात काम करत असताना त्यांनी अनेक वेळा मनपा सहकारी संस्था आपली पतसंस्था त्यांचं एक निवडणूक लढवली, अनेकदा ते निवडून पण आले एवढी लोकप्रियता त्यांची होती. सुदेश वज्रे सारखं काम प्रत्येक कर्मचारी सेवानिवृत्त होतो, परंतु त्यांच्यासारखे सामाजिक सेवेचं जे व्रत होत काम करून समाजसेवा करणं फार अवघड काम आहे आणि वज्रेंच्या घराण्यापासून ती चालत आलेली आहे. वज्रे कंपनींना नाशकांमध्ये एक मोठं मानाचं स्थान आहे. त्याच्यातले हे वज्रे आपले या नाशिक महानगरपालिकेत काम करत असताना आम्ही सातपूरमध्ये काम करत होतो त्याबरोबर काम करत असताना त्यांनी नेहमी कर्मचाऱ्यांच्या सोबत काम केलं, खेळून मिळून काम केलं. सुदेश वज्रेचं जर सांगितलं गेलं तर खऱ्या अर्थानं मदतीला धावणारा माणूस आणि सातत्याने त्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करणारं नेतृत्व आणि त्याचं सहकार्याची भूमिका, नागरिक आले त्यांचं समाधान करणं, नागरिकांचा रोष कसा शांत करायचा, अशाही प्रकारचं काम त्यांनी अतिशय शांतपणे केलं. त्या अर्थानं मी सुदेश वज्रेंना खूप शुभेच्छा देईन. वज्रे साहेबांचं मत म्हणा नशीब म्हणा ते खूप चांगलं असावं. 37 वर्ष सर्व्हिस करणं आणि तीही असंच खेळत आणि त्यांच्याकडं पाहून असं वाटतं की तो माणूस अजूनही रिटायरमेंट आलेला नाही आहे, तो रिटायरमेंटला आलेला नाही आहे, हे खूप मोठं त्यांनी साध्य केलं. याबद्दल पंतप्रधानांचं मी अभिनंदन करतो. वज्रे साहेबांचं माझं जास्त कोणत्या कारण नाही, फक्त कधी मध्ये ते फाईल घेऊन आले तरच तेवढा विषय असायचा. पण एक आहे की मी त्यांना कधी कमी जास्त बोलायचो,
कमी जास्त म्हणजे कधी असं भांडणं किंवा अस्तित्वसारखे नाही झाले कधी, पण एक कष्टाचा भाग असायचा आणि तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत शेअर केला. त्यांच्या बाबतीत मला असं जाणवलं की अरे एखाद्या माणसाची आपण कष्टमस ॲक्च्युअल तुम्हाला कष्ट महिने खूप मोठे आहेत, वडील झाले आहेत, तरी ही मी त्या माणसाची कष्टमस्ती केल्यानंतर त्यांना कधीच वाटलं नाही की यार मी त्यांच्यासोबत काही वेगळं बोलतो किंवा इथून असं घरातल्या माणसासारखं बोलण्यासारखं मला कधीही वाटलं. हीच जी काही तुमची गोष्ट आहे की तुम्ही इथून पुढेही कंटिन्यू करा. तुमचा जो काही रिटायरमेंटचा काळ असेल, साहेबांनी सांगितलं की तुम्ही तो पूर्णपणे समाजकार्यात झाला, तर माझं असं म्हणत आहे साहेब तुम्ही समाजकार्यात तर वेळ द्या, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या घराला द्या, कुटुंबाला द्या. तुमच्या आयुष्यामध्ये हा जसा काळ गेला तसा तिथून पुढचा काळ ही समृद्धीचा घर मराठीचा अगदी छान जावा अशा तुम्ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. त्यांनी सुदेश वज्रे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या या सेवा काळात उद्यान विभाग, घरपट्टी विभाग, पाणीपट्टी विभाग अशा विविध विभागांमध्ये आपल्या कामाचा यशस्वी ठसा उमटविला. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या कामगार पतसंस्थेतही आपले कुशल नेतृत्व केले. 37 वर्ष या सेवा काळात सर्वांशी सहकार्य करण्याची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्धत होती, त्यामुळे सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांशी त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले. दरम्यान या सेवाप्रती सोहळ्यानिमित्त वज्रे यांनी एक आदर्श पायगडा पाडीत अंबड लिंक रोड येथील श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेचे बौद्धिक कक्ष व बहुविकलांग मुला मुलींच्या शाळेला आपले सामाजिक कर्तव्य भावनेतून 25,000 रुपयांच्या देणगीतून संस्थेला दिलेल्या कपाट तसेच विविध शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. तसेच तेथील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी 11,000 रुपयांची देणगी दिली. यावेळी सुदेश वज्रे यांच्या कुटुंबियांनी या विद्यार्थ्यांना स्वतः जीवन वाढून त्यांच्या आनंदात सहभाग दिला. यावेळी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मनपाचे संजय कोटुळे यांनी या संस्थेला मदतीचे आवाहन केले. संस्थेचे व्यवस्थापक गणेश सूर्यवंशी व विश्वस्त बाळासाहेब धामणे यांनी सुदेश वज्रे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. तर या प्रसंगी आभार व्यक्त करताना सुदेश वज्रे यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आल्याचे दिसून आले. आमच्या नाशिक महानगरपालिकेचे पाणीपट्टी विभागाचे प्रभारी सहायक अधीक्षक, आमचे मित्र, आमचे बांधभाऊ, अशा अनेक उपाधींनी नटलेले वज्रे साहेब आणि त्यांच्या या सेवापूर्ती सत्कारानिमित्त ते जमलेले त्यांचे पूर्ण परिवार, आमचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी आणि या शाळेचे सर्व ट्रस्टी सुरक्षित सर आणि उपस्थित सर्व मुलं, सर्वप्रथम मी तर असं म्हणेन की आपण ट्रस्टी धामणे सर, सुरेश सर, त्यांचा पूर्ण परिवार आणि या ठिकाणी जो स्टाफ इथं काम करतो त्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. तर किती दुःख होतं आपल्याला, त्याच्यापेक्षा हे फार मोठं दुःख आहे की आपण आपल्याला बघायला मिळालं. तर माझी सर्व काय काय चालतं, काय काय नाही, कोण कोण काय काय कष्ट घेतं, कोणाकोणची मुलं आहे, सर्व बघितल्यावर मग वजर सांगणं पण आनंद वाटला. आणि त्यांनी तो तत्काळ फरती निर्णय घेतला की आज काही तरी आपण यांना किती सारखेला आपण हा निर्णय घ्यायचाच आणि त्यांनी ते बोलून दाखवलं आणि ते करून बोलून दाखवलं. नाही पण पुढं भविष्यात रिटायर होणार आहे, आपण आपल्या मुलांचे वाढदिवस, मित्रांचे वाढदिवस, आपल्या स्वतःचे वाढदिवस सत्कारामुळे त्यांनी असं लागलं पाहिजे अशी विनंती आहे सर्वांना, सर्व कर्मचाऱ्यांना. बुद्धीचा कार्यक्रम जो आहे तर आमच्यासाठी पहिल्यांदाच आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो. याबद्दल वज्रे परिवाराचं आणि आपल्या सातपूर नाशिक महानगरपालिका संस्थेच्या वतीने खूप खूप मनस्वी कौतुक करतो, कारण की या ठिकाणी आगळा वेगळा कार्यक्रम या मुलांबरोबर होतोय आणि सरांच्या वतीने पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की सरांनी आपल्याला 25,000 रुपयाचं साहित्य घेण्यासाठी मला लगेच फोन केलं की संस्थेच्या खात्यावर पैसे पाठवले. त्यानंतर सरांनी सांगितलं की सर या अन्नदानासाठी पैसे राहू द्या, आजचं जेवण माझ्याकडनं आणि पुढचं काही असं अन्नदान मुलांना अजून काही द्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला 11,000 ते वेगळे असे एकत्रित सरांनी 36,000 रुपये आपल्याला समस्येला दिले. तुम्हाला तुमच्या परिवाराला म्हणजे शब्द अपूर्ण पडतात किंवा तुमचं कसं कौतुक करत, तुम्हाला कसे धन्यवाद द्यावे, कारण हा जो दृष्टिकोन हा फार कमी लोक आहेत. नोकरी करतात, येतात, जातात, परंतु मी रिटायर झाले पण ज्यावेळी तुमच्याबरोबर तुमचा स्टाफही येतो, तुमच्यात मिसळतो, तुमच्या हनुमान किती जवळ तुमच्याशी आहे
तुमची त्यांच्याविषयी किती जवळीक आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला परत धन्यवाद देतो स्टेशनरी आणि परत तुम्ही आम्हाला अनुदानासाठी पैसे दिले त्याबद्दल तुमच्यासाठी आम्ही उपकृत आहोत आणि तुम्हाला पुरुष धन्यवाद देतो. संस्थेमध्ये जे वेळ काम करणार शिकून काम करणार का एवढ्या मुलांना सांभाळणं म्हणजे संजू यांनी सांगितलं किती कठीण असतं. घरातलं एक मुलं लवकर सांभाळू नाही शकलं पण का एवढ्या मुलांना सांभाळायचं म्हणजे चेकता नाही. मला जेव्हा कार्यक्रम करायचा असं मी संजू यांना सांगितलं तर मला एकदम हे झालं का बघ खरंच गरज कुठे आहे कशाची आहे त्यांना काय काय नाही त्या ह्याच्यातून मी मग तो निर्णय घेतला. मी तुम्हाला खरं सांगतो मला हा तुमचं काही योगदान देण्यासाठी मला ती मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी काय पूर्ण या स्पेशल चाइल्ड संस्थेच्या वतीने सुदेश वज्रे यांचा सपत्नीक विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ तसेच विविध भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तर या प्रसंगी उपस्थित मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचे या संस्थेचे व्यवस्थापक दीपाली सूर्यवंशी व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती सुदेश वज्रे यांनी या सर्व स्पेशल विद्यार्थ्यांसोबत हात मिळवत मी आहे तुमच्या सोबत असा संदेश देऊन निरोप घेतला. या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी सुदेश वज्रे यांच्या कुटुंबातील सायली सुदेश वज्रे साक्षी सुदेश वज्रे सोहम सुदेश वज्रे सुमन देवराम क्षीरसागर शैलेश देवराम शिवसागर राजश्री शैलेश क्षीरसागर कल्पना दर्शन क्षीरसागर प्रतीक्षा राजेंद्र फुलसुंदर ओम दर्शन क्षीरसागर अंतरा दर्शन क्षीरसागर आदी नातेवाईकांसह मनपाचा मोठा मित्र परिवार उपस्थित होता. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.